काही दिवसांपूर्वी मंत्री किरीट सोमय्या यांच्या काही आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स समोर आणत लोकशाही वृत्तवाहिनीने राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून काढलं होतं. या प्रकरणी लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याने हे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण सुतार समाज बांधव आक्रमक झालेत. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या वतीने या प्रकरणी धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मराठा राज्य महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समन्वय समितीचा एक समन्वयक या अर्थाने या ठिकाणी आम्ही सर्व धुळे जिल्ह्यातील सर्व सुतार बांधव या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो. लोकशाही या वृत्तवाहिनीचे संपादक मुख्य संपादक माननीय कमलेशजी सुतार एक निर्भीड सत्यशोधन करणं हे ज्यांचं काम आहे यांच्यावर कथित जी काही किरीट सोमय्या प्रकरणी जी चित्रफित दाखवण्यात आली त्यांनी एक सत्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वृत्तवाहिनी प्रसारमाध्यम हे लोकशाहीचा खऱ्या अर्थाने चौथा आधारस्तंभ मानला जातो. जर महाराष्ट्रासारख्या संविधानिक राज्यामध्ये जर हे दाखवणं चुकीचं असेल जे सत्य आहे ते सत्य समाजासमोर मांडणं जर चुकीचं असेल तर कुठेतरी लोकशाही मूल्यांचा हा ऱ्हास होत आहे. माननीय कमलेशजी सुतार यांच्यावर या प्रकरणी खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. हे गुन्हे दाखल तात्काळ मागे घेण्यात यावे आणि जर असं झालं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील हा अल्पसंख्याक समाजला जाणारा सुतार समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्यावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या या निवेदनाची तात्काळ माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्यात यावी यासाठी. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर जर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल केले जात असतील आणि हल्ले केले जात असतील तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांची स्वायत्तता संपुष्टात येईल अशी चिंता देखील यावेळी या बांधवांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीचे पदाधिकारी आणि सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.